तर दुपारचे जवळजवळ 12:15 वाजलेत आणि लागले भूक. तर आता आम्ही वर दुबईमध्येच एक आम्हाला सजेस्ट केलं वेज वर्ल्ड म्हणून रेस्टॉरंट आहे, जाऊन बघूया. कारण की आज आपलं मागे गणपती येतात ना, सो आपण आज नॉनव्हेज नाही खाणार, प्युअर व्हेज खायचं. सो लेट्स गो अँड चेकआउट. आपले वेज थाळी आलेली आहे, 5 चपात्या आल्या आहेत, मस्तपैकी तूप लावलेलं आहे, त्यानंतर रायता आहे, डाळ आहे, एक पनीरची भाजी आहे आणि एक मिक्स व्हेजिटेबल राईस डाळ, त्यानंतर हे छास आहे. कसं आहे जेवण झालेलं? म्हणजे क्वांटिटी एकदम भरपूर आहे, मस्त आहे एकदम. आणि 30 दिरम प्राईस आहे. 30 दिरम म्हणजे अराउंड आपले इंडियाचे 700-750 रुपये असेल. तर नो, आता चाललो आहे आम्ही मर्सिडीजमधनं. बाई काय मजा चालली आहे. हाऊ आर यू फिलिंग प्रिशा? कसं वाटतंय? नमस्कार मित्रांनो, सेकंड ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर आपण आजचा म्हणजे आता संध्याकाळचा प्लॅनिंग जो आहे तो डेझर्ट सफारीचा आहे. तर डेझर्ट सफारी जवळजवळ 50 किलोमीटर बाहेर आलो आहे आपण दुबई सिटीपासनं. आणि मागे बघू शकतो आहे सगळं ॲडव्हेंचर स्पोर्ट्स चाललेले. ॲडव्हेंचर म्हणजे ATV स्पोर्ट आहे. ते तुमच्या पॅकेजचा भाग नसतो बेसिकली. तर तुम्हाला याच्यासाठी ॲडिशनल पैसे पे करायला लागतात. तर इथे मी जाऊन बघितलं रेट कार्ड, तर 250-300 दिरांपासून चालू होतं ते अपटू 1200 दिरांपर्यंत जातं. तर इट्स अप टू यू, तुम्हाला घ्यायचं आहे की नाही ते. आता मी तर नाही करत आहे, कारण की मला ते थोडं वर्थ नाही वाटत आहे. कारण की काय 250 दिरां भरून आडली 20 मिनटं ती ATV चालवायची, त्यात काही मजा नाही आहे. हां, जो जो 1.5-2 तास चालवायला दिली असती तर बरीच असते. तर चला मग इकडनं आता अर्धा जवळजवळ इथे स्पेंड करायचं, म्हणजे टाईमपास करायचं. कारण की ज्याला कोणाला करायचं ते करू शकतं. आणि इकडनं आपण पूर्ण ग्रुपमध्ये निघतो आणि पुढे जातो डेझर्ट सफारीसाठी. तर मग तर चला थोडं वेट करूया आणि नंतर डेझर्ट सफारीला निघूया. चला I
फायनली आम्ही कॅम्प मध्ये पोहोचलेलो आहे. त्याच्या कॅम्प राईडच्या अगोदर ती डेझर्ट सफारी म्हणजे ऍक्च्युअल लँड क्रुझर मध्ये जी राईड होती ती होती. मजा आली नाही? असंही गाडी मी पण तशीच चालवतो, फक्त काही इथे थोडस असं होतं, बाकी काही नाही. पिशा मजा आली? हा भरपूर आहे, धमाका आणि मी मग चक्कर येतो आता. तर आता इथे आलोय कॉफी आणि डेट्स खायला, चला बघूया. एंट्री केल्यानंतर बेसिकली इथे एक तिथे कॉफी काउंटर आहे आणि डेट्स आहेत ते फ्री भेटतात, आणि या साईडला इथे हे बेवरेज काउंटर आहे, तिथे ज्यूस भेटतात. मला एक घे फक्त छोटस, बाकी इथे अल्कोहोल सुद्धा आहे, इट्स अप टू यू टू, पण ते चार्जेबल असते. अपूर्ण इथे सिटिंग एरिया आहे, आम्हाला तिथे बरोबर आहे स्पीकर्स आहेत, त्या बाजूला तिथे सीट मिळाले, आणि जो मधला पोर्शन दिसतो जिथे बेली डान्स होणार आहे. चला आता आपण कॅमल राईडला जाऊया जी इथे फ्री आहे. तर तुम्ही जर जे पहिल्या पॉईंटला जिथे गेलो तिथे सुद्धा कॅमल राईड पण चार्जेबल आहे, तर थोडंसं पेशन्स ठेवायचं आणि इकडे यायचं आणि कॅमल राईड फ्री करायची. रडायचं नाही उगाच, तो लहान आहे वयाने, लहान आहे तो, आगाव आहे. पुढे जायचं सगळ्यांच्या. विषय आता उतरताना असं बॅकला थोडस जायचं. ओके, हे चालू झाला तिथे बेली डान्स. मला काय बसायची इच्छा नाहीये, तुम्ही बसले बस झाले.